चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. वंचित बहुजन आघाडी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देणार. कसबा पोटनिवडणुकीबाबत अद्याप निर्णय नाही. अशोक चव्हाण सक्षम नेते, त्यांनी विचार करायला हवा. भाजपच्या विखे पाटलांची अशोक चव्हाणांना ऑफर. उद्या काँग्रेसची सत्ता आली तर विखे पुन्हा काँग्रेसमध्ये येतील का, पटोलेंचा सवाल. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला. सत्ता संघर्षाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का, याबाबत कोर्ट निर्णय घेणार. पुढील तारीख अद्याप निश्चित नाही. जितेंद्र आव्हाडांपासून माझ्या कुटुंबाला धोका असल्याचा महेश अहिर यांचा दावा, तर जीवे मारण्याचा कट असल्याचा आव्हाडांचा महेश अहिर यांच्यावर आरोप. मारहाण प्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल. उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतरावरून केंद्राचं अजूनही तळ्यात मळ्यात, तर अलाहाबाद आणि इतर शहरांची नावं बदलता, मग औरंगाबादचं का नाही, संजय राऊतांचा सवाल. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार 24 तासात होण्याची शक्यता, तर पगाराला वारंवार विलंब होत असल्यानं कर्मचारी संघटनेकडून याचिका दाखल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता बघूया दिवसभरातल्या महत्वाच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा बातम्या 100 नंबरीमधून. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबद्दलचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का, हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का, यावरचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला. खरी शिवसेना कोणती हे जनता ठरवेल, न्यायालयाने सांगितलं. निवडणुकांना सामोरं जा आणि लोकांना ठरवू द्या. खरी शिवसेना कोणाची तर आमची तयारी आहे, खासदार संजय राऊतांचं विधान. सरकार पुढील 5 वर्षापर्यंतही चालेल, कुठलीही धाकधूक शिंदे गटातील आमदारांना नाही. सरकार कायदेशीर आहे, निकाल मुख्यमंत्री शिंदेच्या बाजूने लागेल. 100% नाही तर 1,00,000% गॅरंटी, बच्चूकडूंची प्रतिक्रिया. ज्या पद्धतीनं 40 लोकांनी गद्दारी केली त्यांना न्यायालय धडा शिकवेल. पक्षांतर कायद्यामुळे त्यांना शिक्षा भोगावी लागेल. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. उस्मानाबादच्या नामांतराला हरकत नाही, मात्र औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची प्रक्रिया अद्याप विचाराधीन. केंद्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती. नामांतराचा मुद्दा केंद्रानं का रखडून ठेवला, अलाहाबाद आणि इतर शहरांची नावं बदलतात, मग औरंगाबादचं का नाही. नामांतराबाबत भाजप कुणाला घाबरतंय, संजय राऊतांचे नामांतरावरून सरकारला सवाल. जितेंद्र आव्हाड यांचं वर्तक नगर पोलिसांना पत्र, मुलगी नताशा आणि जावयाला जीवे मारण्याचा कट. आव्हाडांचा पत्रातून महेश अहिर यांच्यावर गंभीर आरोप. जितेंद्र आव्हाडांपासून माझ्या कुटुंबाला धोका, ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांचा दावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन घेतली अहिर यांची भेट. भेटीत अहिर यांच्याकडे संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्याचं समजतं. कायद्याचं राज्य आहे, कायदा सर्वांना समान आहे, कुणावरही चुकीची कारवाई होणार नाही. माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. सहाय्यक आयुक्त महेश अहिर, मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. चिंचवड पोटनिवडणुकीत वंचितचा अपक्ष राहुल कलाटे यांना पाठिंबा. कसबा पोटनिवडणुकीबाबत अद्याप वंचितची भूमिका गुलदस्त्यात, तर वंचितच्या पाठिंब्यानं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. उद्धव ठाकरेंची रामदास कदमांच्या होम ग्राउंडमध्ये सभा. 5 मार्चला रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा. सभेत माजी आमदार संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांचा युक्तिवाद पूर्ण. शिवडी कोर्टानं निकाल राखून ठेवला, 2 मार्चला निकाल. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने तपासाचा वेग वाढवला. मुरुड निर्मल ग्रामपंचायतीकडून रिसॉर्टच्या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रं घेतली ताब्यात.
एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार 24 तासात होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 350 कोटी रुपये, मात्र तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण. सध्याच्या उत्पन्नात वाढ करत महामंडळानं स्वयंपूर्ण व्हावं, राज्य सरकारचा महामंडळाला सल्ला. आर्थिक मदतीसाठी सरकारवर अवलंबून राहू नका, प्रधान सचिवांचं एसटी महामंडळाला पत्र. एसटी कामगार संघटनेकडून न्यायालयात अनियमित वेतनाबाबत फौजदारी स्वरूपाची अवमान याचिका. परिवहन मंत्री, महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांना नोटीस पाठवण्याची मागणी. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची माहिती. सुब्रमण्यम स्वामींची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्याची मागणी. फक्त मंदिरावर सरकारचं नियंत्रण का? सुब्रमण्यम स्वामींचा सवाल. कोयता हातात घेऊन कोणी दादागिरी केली तर त्याला ठोकणार, त्याला सोडणार नाही. काही जण हिरोगिरी करतायत, त्या सर्वांना सरळ करू आणि ठोकून काढू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. जपानचे मुंबईतील वाणिज्य दूत फुकाहोरी यासुकाटा यांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन. एसआयटीमध्ये 11 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश. उपअधीक्षक सदाशिव वाघमारे एसआयटीचे प्रमुख. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 8 वर्ष पूर्ण. कोल्हापुरात पुरोगामी संघटनांकडून निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन. 8 वर्ष उलटले तरी मारेकरी सापडले नसल्यानं पुरोगामी संघटनांकडून संताप व्यक्त. वर्ध्याच्या सालोड शिवारात शॉर्ट सर्किटमुळे कापणीला आलेला उभा गहू जळून खाक. या आगीत जवळपास 25,000 पिकांचं नुकसान झाल्याची माहिती. कापसाच्या दरात 1,300 रुपयांनी वाढ. आधी 7,000 रुपये असलेला कापूस आता 8,300 रुपयांना. बांगलादेश आणि चीनकडून कापूस खरेदीच्या हालचाली सुरू. भंडाऱ्यात प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. यात 200 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी. शासनाने यावर तातडीनं तोडगा काढावा, अन्यथा भविष्यात उग्र स्वरूपाचं आंदोलन करू, कर्मचाऱ्यांचा इशारा. नंदुरबारमध्ये कापसाच्या दरात घट झाल्यामुळे शेतकरी संकटात, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं मदत जाहीर करावी, आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी. हरभरा खरेदी करण्यापूर्वी शेतकऱ्याची नोंदणी केली जाते, मात्र हिंगोलीच्या खरेदी केंद्राची नोंदणी अद्यापही बंदच, त्यामुळे हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू करावी, शेतकऱ्यांची मागणी. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नंदुरबारचा पारा 30 अंशांवर. तापमानात वाढ झाल्यानं पपई पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव. यामुळे पपईची पानगळ तर इतर फळ पिकांनाही फटका बसण्याची शक्यता. यवतमाळमध्ये एमडी ड्रग्ज तस्कराला अटक. आरोपीकडून 1,18,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अहमदनगरमध्ये सकल ख्रिश्चन समाजाचा महामुख मोर्चा. ख्रिश्चन धर्मगुरू फादर्स चर्चवर होणारे हल्ले आणि त्यांच्यावर धर्मांतराचे खोटे आरोप लावत असल्याच्या विरोधात निषेध. अवैध वाळू वाहतूक रोखण्याची जबाबदारी पोलिसांची नाही, ती महसूल विभागाची आहे. त्यामुळे वाळू वापियांना रोखण्यासाठी महसूल विभागानेच पुढाकार घ्यावा, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांचं मत. जळगावात ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गांजा वाहतूक. या प्रकरणी दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेकडून तब्बल 75 लाख रुपयांचा गांजा जप्त. सांगलीच्या शिराळा तालुक्याच्या कालव्यावरचा पूल ढासळला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बरंच अंतर कापून जावं लागतंय. यावर संबंधित विभागानं लक्ष देऊन पुलाची उभारणी करावी, ग्रामस्थांची मागणी. सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ल्यात झुलत्या पुलाचं लोकार्पण. पर्यटनात भर टाकणाऱ्या झुलता पूल आणि निशान तलावाच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. लातूरमध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन. आंदोलनाचा 12वीच्या परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील 8 गावांच्या रस्त्यांची कामं पूर्ण न झाल्यानं माजी आमदारांचा ठिय्या. भाजपचे माजी आमदार विजयराव जाधव यांच्यासह गावकऱ्यांचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यालयात ठिय्या. 2 शिक्षक संघटनांच्या अधिवेशनासाठी बारामतीतल्या 216 शाळा बंद. 278 पैकी 62 शाळा सुरू. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं अधिवेशन दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत घ्यायला पाहिजे होतं. पालकांनी व्यक्त केली नाराजी. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील महामार्गावर वन्यजीव विभागाच्या गाडीचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सांगलीच्या टिंबर परिसरातील माळी वखारीस भीषण आग. आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण. आगीमुळे वखारीचं मोठं नुकसान.
बीडमधल्या पालवनमध्ये 36 जणांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महिला आक्रमक, बीडच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची अडवली गाडी. बेळगावातल्या खानापूर जवळच्या असोगा गावातल्या ऊस शेतीला शॉर्ट सर्किटमुळे आग, 200 टन ऊस जळून खाक, लाखोंचं नुकसान. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कोळाई भिसडे इथल्या शेतशिवारात मृतावस्थेत बिबट्या आढळला, बिबट्याचा मृत्यू, विषप्रयोग की शिकार याचा वनविभागाकडून तपास सुरू. बीडच्या केज तालुक्यातील आदिवासी वस्तीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर पीडितेच्या आईची आत्महत्या, नराधमाच्या मामानं पीडितेच्या आईला पोलिसात तक्रार न करण्यासाठी दिली होती धमकी, केज पोलिसांकडून गुन्हा दाखल. बँकांनी सील केलेली घरं स्वस्त दरात देतो असं सांगून कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी गजाड, वसई विरार मुंबईसह ठाण्यातील 157 नागरिकांची 3,75,00,000 केली फसवणूक, एक महिला वकिलासह चौघांना अटक. अंबरनाथमध्ये बापाने कौटुंबिक वादातून केली 11 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या, मृतदेह नाल्यात फेकत असताना स्थानिकांनी पकडलं, नराधम आनंद गणेशन विरोधात हत्येचा गुन्हा दाखल. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शालेय पोषण आहार कर्मचारी महिलांचा एकदिवसीय संप, मानधनात पुरेशी वाढ न झाल्यानं महिलांचा असंतोष व्यक्त करत सरकारचा केला निषेध. महाशिवरात्रीसाठी वसईतील प्रसिद्ध तुंगारेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष बस सेवा, शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते शनिवारी रात्रीपर्यंत वसई विरार पालिकेकडून 1,100 फेऱ्यांचं नियोजन. पालघरच्या बोईसरमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं आयोजन, बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्या रत्नागिरीत, पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेणार. बुलडाण्यातील आंदोलन प्रकरणी जामिनानंतर रविकांत तुपकर यांच्यासह 25 कार्यकर्त्यांची अकोला जिल्हा कारागृहातून सुटका, कारागृहाबाहेर आई आणि पत्नीने केलं तुपकरांचा उपक्षण. शिर्डीत आता नाईट लँडिंगची ही सुविधा, सकाळीच डीजीसीएकडून परवाना मिळाला, उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचे मानले आभार. आग्रा किल्ल्यातल्या शिवजयंतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह, किल्ल्यातल्या दिवाने आम मध्ये मोठ्या भेगात दगड पडण्याच्या भीतीनं पर्यटकांना जाण्यास बंदी. महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर इथे बेल फुलं अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंदिर ट्रस्ट भाविक प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय. राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार, फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा नाही, मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन देण्याची मागणी. कवठे महांकाळ बस आगारातल्या चालकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, भीमराव सूर्यवंशी असं चालकाचं नाव, वेळेवर पगार होत नसल्यानं आत्महत्या केल्याची चर्चा. गोंदियातील मुहाडीत अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त, सुसाईड नोट मधील मजकुरावरून एकतर्फी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. जालन्यातील महावितरण कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी मृत तरुणाच्या प्रेयसी आणि आईविरोधात गुन्हा दाखल, दोघांवरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. लोकल ट्रेनमधून अचानक धूर निघाल्यानं प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या, ठाण्यातील आसनगाव स्थानकाजवळची घटना, कुठलीही जीवितहानी नाही. अनुसूचित जातीतला असल्यानं भेदभाव केला जात होता, आयआयटी मुंबईत आत्महत्या केलेल्या दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांचा दावा. पवई आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोलंकी कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक दर्शनच्या अहमदाबादमधल्या घरी पोहोचलं, वडील आणि इतर कुटुंबियांच्या चौकशीनंतर आणखी एकदा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता. अवैध मार्गाने भारतात घुसलेल्या बांगलादेशी नागरिकाला अटक, कांदिवली पोलिसांच्या एटीसी पथकाची कारवाई, अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्या बांगलादेश विरोधात मुंबईत धडक कारवाई. मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला 1 तासात ठोकल्या बेड्या, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा कॉल, तासाभरात बोरीवली पोलिसांची धडक कारवाई. नवी मुंबई घरफोडी करणाऱ्या सराईत चोर दाम्पत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश कांबळे यांच्या घरासह 6 घरी केली होती चोरी. मध्य रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांकडून आता ऑनलाईन दंड वसुली होणार, ऑनलाईन वसुलीसाठी मध्य रेल्वेकडून ऍपच्या निर्मितीचं काम. ठाण्यातील नौपाडामधील एका इमारतीच्या 3 मजल्यावर सकाळी लागली आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, कुठलीही जीवितहानी नाही.
उस्मानाबाद शहरात अपघातग्रस्त कारमध्ये सापडला गांजा. गाडीचा ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार अटकेत. गाडीत किती गांजा आणि इतर वस्तू आहे यासंदर्भात पोलिसांकडून माहिती नाही. चंद्रपुरातील झाडीपट्टीतील नाट्यलेखक आनंद भीमटे यांचे गद्दार नाटक आता पुस्तकरूपात. प्रसिद्ध सिने अभिनेता मकरन अनासपुरे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन. उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या 52 विशेष गाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कानपूर दरम्यान 26 तर पुणे ते विरांगणा राणी लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान 26 साप्ताहिक गाड्या चालणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.